बघा कशी असते कोकणची हवा. ज्यांनी कधी या हवेचा अनुभव नाही घेतलाय त्यांनी जरूर घ्या कोकणची हवा. संपूर्ण कार्यक्रमासाठी दयानंद तळेकर यांच्या स्मरणार्थ बंद पाकिट आले. आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पिले पिले ओ मेरा राजा, पिले पिले ओ मेरा जानी, दारू किए यारू निबानी. पिले पिले ओ मेरा राजा. काय रे काय करतो तू इथं? इथं काय करतो रे तू? मग सांगतलंच ना तरी पण. मी जरा नद्या वगैरे जरा बघायला आलो होतो. बऱ्याच वर्षांनी कोकणात आलो. कोकणात माझं घर आहे पण 20 वर्ष काय येणं झालं नाही. हा पुढं काय? पुढं काय 20 वर्षांनी अख्खा आलोय म्हणून जरा अप्रूपने जरा 2-4 फोटो काढले. पण इथे घाण वास कसला तरी येतोय. तुला काय बोलली म्हणे जरा भेटली का रे वास काढू? तुला माहित आहे का पोर काय करतात ते? काय करतात? इथं हाकतात पोर. तुला ही जरा भेटली वास काढू. रामो 20 वर्षांनी आलो इथं. तुला कुठं जागा भेटली? 20 वर्षांनी आलो पण इथेच आलो. इथं आला असतो. 20 वर्षांनी येण्याचा योग कसा आला माहितीये? कसा? मला आठवला आताच कालव्या जमनी गेलाय तुमच्या म्हणून. मला वाटला तुला आठवणार नाही म्हणून मी घेतला. जाऊ दे आल्यासारखे 2-4 व्हिडिओ बनवू. हे आमची पब्लिक चवाटा देव त्याचाहून फोटो काढून घे. ह्या काय म्हणते काय माहिता कोण व्हिडिओ? हा आता मला आठवलं आमच्याकडे पण हाय. तो काय कुठं बसलाय? 18,000 फॉलोअर्स आहे. पण मला तर एक पटत नाही. कोकणात आला ना नुसती व्हिडिओ काढ. व्हिडिओ काढ कशा? जरा मजा करावी कोकणात फिरावं. ह्या काय त्याचा मला पटत नाही. पण नुसता व्हिडिओ व्हिडिओ शिमग्याचा व्हिडिओ. जरा मजा कर हे कर ते कर. पण नाही नुसती व्हिडिओ. सगळ्यांना काय बघायला भेटत मुंबई पर्यंत. मला ना त्याच्यासाठी दिवस गुरव साठी दिवस गुरव सबस्क्राईब करत नाही. त्याला तू मला सबस्क्राईब करतो. बरं मी काय म्हणतो आता इथे आलोय मी. माझं काय इथं कोकणात घर नाही. मला मुले भूक लागली लय कळ मारते आहे. थांब हाकत मारतो. कारभारी ए कारभारी इथं पाहुणे आलाय. पाहुण्याने जेवण केलंच काय? तुझ्या बापाने ठेवलं काय इथं जेवण? माझ्या बापाने नाही ग. तू केलंस काय सांग फक्त. अरे तुला काय वाटलंय का जेवण काय तुला बापाने केलंय काय? बापाने म्हणजे माझ्या बायकोने केलं असेलच ना. बापा म्हणत काय नाही केलंय तिकडे चालला जातो. अरे जा रे. वांगा माझ्या बायकोने नाही. दारू हाच माझा धंदा. दारू पिणे हाच माझा धंदा. माझ्या बायकोने केला पिटला आणि वांगा खाणार काय सांग मला ते. अरे केलंय की पिटला आणि वांग पण केलंय. फक्त वांग्यामध्ये 2 गोष्टी नाहीत. काय? अरे वांग्यामध्ये वांग नाहीये आणि पिटल्यामध्ये बेसन पण नाहीये. काय ह्या बनवलं? आता मला त्याची आईच पिला लागते रामदास सहकारांची. केला वाय हो तरी म्हणतो तुम्ही इथं कशा बसला? जाऊ दे. प्रोग्राम ना हा काय प्रोग्राम? बघ प्याला आण.
कुठला प्रोग्राम? आज माझ्या का प्रोग्राम आहे बघ, माझा प्रोग्राम बघायचा तुम्हाला मी अजून एक कविता म्हणतो. आमच्या इथं आहे नाटक, माझ्या शेजारी जातात दामले, माझ्या शेजारी जातात दामले. पुढं काय? पुढं जाम बस नाटक आपल्या घरात जा. मला मुलं ना दे, तुला मुलं आहेत काय? लग्न तुझा कसा तरुण पोरगा, तू लग्न करायचा? माझा आहे, लग्न करू नकोस. नको करूस, माझा आहे. त्या लग्न झाल्या मंडळीशी विचार, लग्न झालं काय होतं आणि काय नाही. त्या बघ त्या सरपंचला विचार. मी नाही घाबरवत पुन्हा. मी आणि माझी दारू आणि माझी बारू हाय तिकडं जेवण करते तुला. आणि सांग, मी सांग तुझं लग्न झालं काय होता गाण्याच्या विचार. एक धागा सुखाचा, पुढचे 10 वर्ष दुःखाचे तुझे. या मात्र सांगतो तुला लग्न करू नकोस. सोल्युशन काय? सोल्युशन ना, सोल्युशन तर दाखवू. बघ हे गोड फिलर ना, असं अंग तार 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 असं होता. नाही हे सोल्युशन नाही, दुसरं काय सोल्युशन आहे का तुमच्याकडे? माझ्या सोल्युशन आता सांगतो तुला मी. बायकोच ना फसून लपून लपून दारू पे, तोंडावर जाशील ना मग तिला वास येतो. वास आल्यावर काय म्हणती? काय हो दारू पण आला? मग आपण म्हणते छे मी दारूच पित नाही. चाय तुला हवी काय? गो गवती चाय तो फक्कड आहे ना, असा मळमळीत नको, एकदम फटकड आहे. गवती म्हणजे तो गवती नव्ह, आपला गवती. पाहुणे आले आहेत, येऊ की नाही की आणतेस बाहेर? अरे जा घेऊन जा. थांब आलो तुला दाखवत हिंसका माझा. हे माझ्या मित्रा तुला गवती जा, गवती जाय म्हणजे गवती जाय. हा धागा सुखाचा, तुझ्या दुःखाचा दिवस येतोय बाळा. ओम नमः शिवाय. अरे घे रे चाय नको. मग काय घेतोस तू? घ्यास ह्या बघ, ह्याच्यात तुझा घ्यास पण नाही ना, तू पण काय तुम्ही पिणार? पिणार नाही पिणार, देणार की नाही मी पिणार. दारू ना मला लय खूप टेन्शन असत, बायको मला मारती. बायकोनी आणि तिथे पडतोय तिथे लागता थोडा मळा पुढे जाऊन दे. मी आणि माझी दारू थांबत नाही. आम्हा लोक बेवडं बोलतात, आम्ही वाईट मानून घेत नाही. काय काय लोक शिव्या पण येतात. मान नाही तेवढ्या ठीक आहे, मानच आहे. आणि हे काय स्वाभिमान आहे हा? लोक आम्हाला काय म्हणतात माहितीये? हा बेवडा आला, हा बेवडा. आम्ही बेवडे ना, त्यांना काय नाही बोललो, फक्त 2-4 शिव्या घालतो. पण त्यांना ते पण आम्हाला काय काय बोलतात, पण आम्ही जाऊन ते बोलतो. हे सोडेल, जीव सोडेल, पण हे सोडणार नाही. कारण हे विष आहे, हे लोक पियायच्या आधी आपण पिली बरी, त्याचे लोक बाद होतील. म्हणून आम्ही हे संपवायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही म्हणता हे काय करताय? ज्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा दारू पिता तोपर्यंत तुम्ही दारू पिता तोपर्यंत ठीक आहे. ज्या दिवशी तुम्हाला दारू प्यायला लागते ना तेव्हा दारू सोडून द्या तुम्ही.
दारू वाईट असते आम्हाला माहिती असतं, पण आम्ही कशाला पितो, आम्हाला फार टेन्शन असतं हे बी ते. नंतर आम्हाला ना हे काय म्हणजे हे लोकांचं टेन्शन. पण तुम्ही दारू नका पिऊ का, तुमची मुलं वाला आहेत. आमचं काय, आम्हाला कोण हे करताय, आम्हाला समाजात मान नाही. बेवड्याच्या बायकोला पण मान नाही. पण तुम्ही दारू पिऊ नका का, दारू पिणं तुमच्या कुटुंबाचं उद्ध्वस्त होऊ शकते. आमचं काय, आम्हाला कोण विचारणार, बेवडा मेला बरा झाला मेला तू, असं लोक म्हणतात. का म्हणतात, बेवडा हा वाईट असतो, बेवडा लोकांना शिव्या घालतो. पण बेवडा हा शिव्या घालत नाही, लोक त्याला म्हणतात आलो हा बघ बेवडा आला, हा बघ हा असं करतोय, हा बघ ह्या याला पहिला बाहेर काढा समाजातून. मग का समजून आम्हाला बाहेर काढता, हे तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे, याला समजवायचं असं तसं नाही. तुम्ही कसं करता बेवड्याला बाहेर काढता, हे आम्हाला पटत नाही तुमचं. म्हणून आम्ही पितो, काय पितो, तुम्ही आम्हाला टेन्शन देता म्हणून आम्ही पितो. याला कारण आपला समाज काय ना तुला, मी का पितो, जा तुझी गरज नाही मला, जा ही माझी मंडळी आणि माझी दारू, आम्ही दोघं बघू काय पुढचा द्या. काय म्हणजे मग तुमच्या कोण दारू पितात की, त्यांना काय बोलू नको सा, त्यांना समजवा, समजवा की तुम्ही दारू पिऊ नको सा, आपलं कुटुंब आहे असं सांगा. पण या असली माणसं आम्हाला सोडून गेले, बघितलं देवड्याला सोडून देईल. पण मी आता थांबणार नाही, मी दारू संपवणार नाही, आता मी दारू सोडतो. माझं कुटुंब आहे, माझी बायको आहे, माझी पुढची लाईफ आहे सर, मला ही दारू नको सपला विषय. कुणाल बघ कोण तो, त्याने समोर यावा, माझ्यावर बोला. मी बेवडा आहे पण मी तुम्हाला समजून घेईन, या लोकांचं का तुम्हाला शिव्या घालणार नाही. पण या इथे समाजावर या बसा, या इथे बसा चला मी जातो, माझी वेळ झाली, आता मला बसायचं आहे. बायको आता मालिका बघायची, तर आई कुठे करते, आई कुठे करते, मालिकेचं वैशिष्ट्य काय, ह्याचं लग्न त्याच्याशी, त्याचे लग्न ह्याच्याशी. आई कुठे करते, आई खूप करते, पण आई मालिका बघते इथं फसते. मी लेडीज लोकांना सांगू इच्छितोय, तुम्ही मालिका बघा, निवांत बघा. पण तुमच्या हे येतील, मिस्टर येतील, त्यांना पण विचारा तुम्हाला काय बघायचं आहे काय बातम्या. मिश्रामध्ये बसतात, आई लावले, आई कुठे करते बघा. पण मी काय म्हणतो, माणसांना पण विचारा, तुम्ही काय बघणार आहे का बातम्या मॅच. या माझी साडेसहा वाजले बसल्या, साडेआठ वाजले बसल्या, नवरा आपला हाय काय गो जेव्हा वाढतस थांबा, मालिका लास्टचा थांबा, 5 मिनिटं थांबा असता. म्हणून मी म्हणतो बायकांना, मालिका कमी बघा. या आजकाल त्या हे तरुण पोरं हे खातात, आपलं दारू पितात. त्यांना पण सांगू दिलो दारू पिऊ नको सा, तुमची लाईफ आहे, तुमचं लग्न करायचं आहे, तुम्ही दारू सोडा, तुम्हाला मुलगी भेटेल. आता कशा राव यांना मुलगी आहे, यांच्या आता आयटमे आहेत. हा आहे की नाही, किती आहेत, 5 आहेत ना, त्यात तुम्हाला एक ठेव. पण चांगल्यात नाही ठेव म्हणतो. हे आमचे आहेत हे व्हिडिओ काढणारे युट्यूबर्स, कसे बघताय माझ्याकडे लास्ट आहेत पोरीवाणी, ह्यांचा पुढचा नाटक आहे दामले. दामले तुम्ही तिथं का थांबले लेडीज मध्ये मला सांगावे तर. हा व्हिडिओ काढताय का, काढा काढा. चला मग आम्ही जातो की थांबू, थांब कशा, मला पण लय काम आहे आणि तुम्ही म्हणतात थांब, पण मी थांबण्यापैकी ना. चला मी जातो, जय हिंद जय महाराज. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.